राजकारणाबद्दल मी बोलणं आणि माझं काहीच पिंड नाही आहे, राजकारण हा माझा पिंड नव्हे, पण काही लीडर्स हे नक्कीच तुम्हाला एक महाराष्ट्रातला एक मी जो मोठा होत गेलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलायचे तेव्हा ऐकायला आवडायचं. यू अग्री यू डोंट अग्री यू हॅड नो चॉईस बट टू लिसन टू इट, एवढी ताकद. की अगदी अलीकडे म्हणजे काही वर्ष मला वाटतं राजसाहेबांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत, आय थिंक यू कॅन जस्ट लिसन टू दॅट. की एक क्वेश्चन्स, अर्थपूर्ण प्रश्न, त्याची अगदी छान डिस्क्रिप्शन सहित अगदी दिलेली उत्तरं ज्याच्यात इतिहास तुम्हाला समजतो, राजकारण त्यातलं समजतं आणि एक व्यवस्था तुमच्या समोर मांडली जाते. असं जेव्हा तुम्ही एक अभ्यासू वृत्तीची माणसं सुद्धा एंटरटेन होतात, तर मला असं वाटतं की ते जर परत आलं, ती नम्रता, ती एक सदसद विवेक बुद्धी लागते राजकारणालाही, ती परत यावी. आणि आय मीन वी ऑल ऑलवेज लव्ड राज ठाकरे अँड यू फील इज अ पॉवरफुल मॅन अँड अ ग्रेट ओरेटर आय वुड से. पण देन यू नो देर आर सो मेनी वंडरफुल पीपल वेन यू लिसन टू, जसं गडकरी साहेबांना ऐकतो तेव्हा यू वॉन्ट टू लिसन टू, यु नो यू वॉन्ट हिम टू से समथिंग रादर देन एनिथिंग एल्स. यु नो देर आर स्पीकर्स हुम यू वॉन्ट टू लिसन टू and then why but they all somewhere are not speaking what they are, and I think soon I hope nikal hai kai uttar asune asa mala vatte nikalamule chi goshti badaltat. I don't think that is how it happens. I think it happens somewhere else. Nikal ha, there is some jasa ek match aste ani mag IPL madhe eventually some team wins, पण त्याच्यामुळे आय पी एल इज नॉट गोइंग टू चेंज. सो आय थिंक दॅट्स आय विश आय न्यू मोर टू स्पीक अबाउट इट, बट आय डोंट नो सो मच दॅट आय शुड बी एबल टू स्पीक.